कि हे महाराष्ट्रातल्या मराठा समाजासाठी एक मिनट राजकारणी माणसासाठी नेत्यांसाठी अधिकाऱ्यांसाठी शिक्षकांसाठी आणि डॉक्टरांसाठी महत्त्वाची माहिती। आम्ही जो हा दौरा पाठीमागचा दोन केलेत आणि हा पण तिसरा केलाय, याच्यामध्ये कोणाकडूनही एकही रुपया घेतला जात नाही। कोणत्याही अधिकाऱ्यानं कोणत्याही नेत्यानं कोणत्याही उद्योगपतीनं कोणत्याही डॉक्टरनं जर कोणी पैसे मागितले तर त्याला देऊ नका, कारण स्वतःचा खर्च स्वतः हे लोक स्वतःच्या गाडीचा पण करतात आणि दौऱ्याचा डिझेलचा पण करतात। कोणीही देऊ नये, मी म्हणत नाही कोणी दिले असतील, आम्ही सावध करायलो, आणि जर कोणी दिले असले ते पैसे आमच्या नावावर किंवा मराठा समाजाच्या नावावर घेतले असले त्यांनी आत्ता माघारी मागावेत। आम्ही कोणालाही सांगितलेलं नाही, कुठल्याही अधिकाऱ्याला जर कोणी म्हणलं की पाटील नाहीच म्हणत असतात ते तसंच असतं लागतेत, तर त्या अधिकाऱ्याने गुप्त सुद्धा आम्हाला नाव सांगावं नसतात। सगळ्यांनी त्यांचे पैसे जर कोणी 400, 500, 200 काहीही दिले असले, चाराने दिले असले तरी वापस घ्या। ह्यो मराठा समाजाने सामान्य लोकांनी लढा उभा केलेला आहे, ही पैसे कमावण्यासाठी आंदोलन नाही, हे गोरगरीब मराठ्यांना न्याय देण्यासाठी। ही महत्वाची एक सूचना आहे महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांना, नेत्यांपासून सगळे बोललो मी, सामान्य मराठ्यांपर्यंत सुद्धा बोललो, त्याच्यात अधिकारी आले, डॉक्टर आले, शिक्षक आले, पोलीस आले, काही सगळे धरा, नेते धरा, उद्योगपती धरा, एखादा गावचा नेता धरा, गावचा युवा नेता धरा, तुम्हाला कोण पकडायचे त्याच्यात ते पकडा। सामान्य मराठ्यांना सुद्धा एक रुपयाही कोणी देऊ नका, कोणाला सामान्यांनी सुद्धा कोणाला द्यायचा नाही आणि श्रीमंतांनी सुद्धा द्यायचा नाही, कारण हे उलाढा सामान्याने उभा केला, याच्यात कोणाचा काही संबंध नाही। आणि कोणी जर याच्यात मागत असेल, दुकानदाराला होत असेल, तर त्याच्याकडून पैसे वापस मागवा। जर आम्हाला माहीत झालं किंवा मराठा समाजाला जर माहीत झालं की हे कुणीतरी मराठा समाजाच्या जीवावर किंवा दौऱ्याच्या जीवावर किंवा सभेच्या जीवावर किंवा आंदोलनाच्या जीवावर पैसे काढतोय, त्याला समाज माफी करणार नाही, त्याची गैरसुद्धा होणार नाही। त्यामुळे ही काळजी सगळ्यांना घ्या, मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी घ्या आणि देणाऱ्यांनी सुद्धा घ्या, कारण देणाऱ्यांनी जरी गुपचूप दिलं तरी त्याचं सुद्धा वाजविणार आहेत, मग आम्ही त्याला सुद्धा सोडणार नाही, कारण आमच्या आंदोलनाला डाग लागता कामा नाही।